नमस्कार, मुनाने डिव्हिजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम झंझाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गुरुवार रोजी ठिकठिकाणी संपन्न झाले अभिवादन कार्यक्रम। सोयगाव येथील अनुसयानगर मधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल। आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत सिल्लोड शहरामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची घरोघरी भेट। शहरवासियांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद। दरोडा टाकत असताना ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवरील पथकामुळे दरोडेखोरांनी गाडीसह हत्यार सोडून केलं पलायन। सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील घटना। आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात एमआयएमच्या वतीने आयोजित मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत शहरातील गणेश कॉलनी परिसरामध्ये संपन्न झाली कॉर्नर सभा। सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील वीज वितरणचे रोहित्र गेल्या 20 दिवसापासून जळाले। अद्यापही नवीन रोहित्र मिळाले नसल्याने गाव अंधारात। आणि अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्काउट गाईड मेळाव्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांसह इतरही शाळेतील विद्यार्थी रवाना। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सिल्लोड येथे ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाले। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सिल्लोड येथील डॉक्टर आंबेडकर नगर परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गुरुवार रोजी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती। तसेच विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसेच शहर परिसरातही ठिकठिकाणी विविध पक्ष संघटनांच्या कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करण्यात आलं। वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सिल्लोड शहरातील जय भवानी नगर परिसरात दादाराव आळणे मित्रमंडळ व माऊली मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमानं विनम्र अभिवादन करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सिल्लोड येथील जय भवानी नगर परिसरामध्ये दादाराव आळणे मित्रमंडळ, माऊली मित्रमंडळ व भजनी मंडळाच्या संयुक्त विद्यमानं विनम्र अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा ओबीसी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष दादाराव आळणे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी के पवार, डॉक्टर सचिन साबळे, सेवानिवृत्त फौजदार एल बी कदम, पी आर आकाते, शिवाजी काकडे आदींची उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी बी के पवार, डॉक्टर सचिन साबळे आणि दादाराव आळणे यांनी व्यक्त केलेली ही मनोगते पाहूया। 6 डिसेंबर 2018 भारतीय राज्य घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या जय भवानी नगरमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस जय भवानी नगरमधले सर्व प्रतिष्ठित नागरिक, मित्र, परिवार यांच्या समवेत आपण त्यांना पुष्पहार घालून त्यांचं आपण या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। त्यांचे आचार विचार अंमलात आणण्यासाठी आज आपण लोकशाही दिनानिमित्त किंवा लोकशाही म्हणून आपण आज त्यांच्या विचारानं आदरानं आपण त्यांच्या पुढे चालत आलेलो आहोत। विश्वसाहित्यरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या वाडलातील सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या वतीने आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण विनम्र अभिवादन करीत आहोत। खरंच या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की जे बाबासाहेबांनी संपूर्ण विश्वासाठी देह झिंजवले त्यांचे उपकार आपण कदापि विसरू शकत नाही। बाबासाहेबांचं जे कार्य आहे ते अथांग असं कार्य आहे, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी माझ्या सर्व आपल्या नागरिकांच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे युवा मन संघटनेच्या वतीने विनम्र अभिवादन करतो। आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं
परिनिर्वाण दिन या निमित्त आज सिल्लोड शहरातील जय भवानी नगर मधील सर्व प्रतिष्ठित नागरिक त्याचसोबत आमचे माऊली भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर विविध पक्षाचे सर्व पदाधिकारी बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे सर्वजण आम्ही आज या महामानवाला अभिवादन करण्यासाठी आज इथं जय भवानी नगर परिसरामध्ये जमलेलो आहोत. आत्ताच सार्वजनिकरित्या पुष्पहार अर्पण करून मी स्वतः दादाराव आळणे भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव व माझ्यासोबत सर्व सहकारी विविध पक्षाचे यांनी सर्वांनी बाबासाहेबांना आज इथं वंदन केलेलं आहे. या प्रसंगी श्री रहाटे, श्री जाधव, MP जंजाळ, YP बडगुजवर, सी पाटील, सेक मनवर, सेक अनवर, DG काळे, श्याम वाघ, AD राऊत, अमोल कुलकर्णी, SK तांदळे, सीताराम कांबळे, अतुल साळवे, भागीनाथ लंबे, विक्रम सपकाळ, आकाश अळणे, एकनाथ शेळके आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सोयगाव येथील अनुसया नगरमधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये शिवाजी नामदेव गव्हांडे याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोयगाव येथील अनुसया नगर येथे एका 13 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. भवानीपुरा परिसरात राहणारा बाळू उर्फ शिवाजी पंडित गव्हांडे वय 22 वर्ष याने मुलीचं अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. तक्रारीत म्हटलं आहे की बाळू उर्फ शिवाजी पंडित गव्हांडे वय 22 वर्ष याने रात्री 2 वाजता कुटुंबासह आम्ही झोपलेलो असताना मुलीला फूस लावून घराबाहेर बोलावून काहीतरी आम्हीच दाखवून पळून नेलंय. या तक्रारीवरून सोयगाव पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सोयगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख शकील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश जागडे, जमादार कपिल बनकर, मनोज पाटील आदी पुढील तपास करत आहेत. वृत्तप्रतिनिधी दिलीप देसाईसह पूनम परदेसी, सोयगाव. आमदार आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत सिल्लोड शहरातील विविध भागांमध्ये आमदार अब्दुल सत्तार हे जनतेच्या समस्या सोडवत असून शहरवासियांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे. सिल्लोड शहरासाठी खडकपूर्णा वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्यानं सिल्लोड शहरातील नागरिकांना पाणीटंचाई उद्भवणार नाही. तसेच शहरासाठी भूमिगत गटार योजना राबविण्यात येणार असल्यानं गटार नाली दुर्गंधीचा प्रश्नही मिटेल. नव्याने पूल, सिमेंट रस्ता कामे प्रगतीपथावर असून अनेक ठिकाणचे नादुरुस्त विजेची पोलची कामे हाती घेणार असल्याचं मत माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केलं आहे. सिल्लोड शहरात आमदार आपल्या दारी अभियान राबविण्यात येत आहे. सिल्लोड शहरातील रजाळवाडी, सपकाळवाडी, पंडितवाडी, कुदळवाडी, जय भवानी नगर, श्रीकृष्णनगर, जैनुद्दीन कॉलनी येथील नागरिकांच्या दारोदार जाऊन विविध अडीअडचणी समस्या जाणून घेत घरकुल, रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह व इतर अनेक समस्यांचं निवारण करण्यात आलं. ठिकठिकाणी आमदार अब्दुल सत्तार यांचं नागरिकांनी स्वागतही केलं. जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे, रमेश साळवे, महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाताई पवार, उपनगर अध्यक्ष शकुंतलाताई बनसोड, शंकरराव खांडवे, शेख बाबर बागवान, विठ्ठलराव सपकाळ, रऊप बागवान, शांतीलाल अग्रवाल, रईस मुजावर पठाण, अखिल वसईकर, संजय आरके, सतीश ताठे, कैसर आझाद, राजरत्न निकम, संजय फरकाडे, राजू बागवान, सत्तार हुसेन, सलीम हुसेन, राजू गौर, सुनील दुधे, मनोज झवर, निजाम पठाण, लड्डू पटेल, मधुकर बेंडाळे, संजय मुरकुटे, दशरथ सुरडकर, कुणाल सहारे, मनोहर आरके, डॉक्टर फिरोज खान, अखिल देशमुख, मतीन देशमुख, शेख मिया, अमित आरके, गणेश डकले, राजेश्वर आरके, शेख आबेद, जितू आरके, अफजल बेग, इम्रान कुरेसी, सकाराम आहिरे, अब्दुल बासित, जगन्नाथ कुदळ, फहीम पठाण, रवी आरके, जुम्माखा पठाण, बबलू पठाण, भाऊराव दुधे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी संतोष लहाने, वृत्तदर्शन. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमध्ये दरोडा टाकत असताना ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवरील पथकामुळे दरोडेखोरांनी गाडीसह हत्यार सोडून पलायन केल्याची घटना बुधवारी भल्या पहाटे घडली. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये दरोडेखोरांना दरोडा टाकण्यात अपयश आलंय. दिनांक 5 सप्टेंबर 2018 रोजी पहाटे 3:30 सुमाराला ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाला भवन येथील जिल्हा बँक शाखेच्या काही अंतरावर एक कार उभी दिसली. चौकशी करण्यासाठी पोलीस थांबले असता कारमध्ये चालक व पाठीमागे एक व्यक्ती बसलेला दिसला. पोलिसांना बघताच वाहन चालकाने कार सुरू करून पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता पिंपळगाव पेठ रस्त्याने 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर चोरटे पळाले व कार रस्त्यात सोडून अंधारात कपाशीच्या शेतातून पसार झाले.
गस्तीवर असलेल्या पोलिसांनी याची सूचना पोलीस ठाण्यात देऊन अतिरिक्त कर्मचारी बोलावून चोरट्यांचा शोध घेतला, परंतु चोरटे पसार झाले. कार क्रमांक MH 20 BC 2385 ही पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्यात 2 लोखंडी कटर, 4 लोखंडी कटवण्या, 1 धारदार चॉपर, 1 मोठा स्क्रूड्रायव्हर अशी हत्यारे व कटरने कट केलेले 3 कुलूप सापडले. कुलूप कट केलेल्या कटरच्या साह्यानं श्वानाने मोटरसायकल चोरी गेलेल्या घरापर्यंत मार्ग काढला. सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि सहकारी पुढील तपास करतायत. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाहटुळे, झिवराक टाकळी. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात MIM पक्षाच्या वतीने आयोजित मतदार जनजागृती अभियानाअंतर्गत शहरातील गणेश कॉलनी परिसरामध्ये कॉर्नर सभा संपन्न झाली. आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात MIM पक्षाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात येत असून त्यानिमित्तानं म्हसोबा महाराज मंदिर परिसरातील गणेश कॉलनी येथे कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सभेच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष पनेखा पठाण होते, तर सभेमध्ये MIM पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार, महासचिव प्रभाकर पारधे, साहेब कपठाण, शेख इम्रान यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी शेख मुख्तार प्रभाकर पारधे वेला संबोधित केलं. पाहूया ते काय म्हणाले. यहाँ पर यकीनन 5 साल पहले एक भले दवाखाने का उद्घाटन हुआ था और शायद एक बार मैं भी उद्घाटन में शामिल था. यहाँ पर 2 बार आरोग्य मंत्री आ चुके हैं. शेट्टी साहब ने खुद उनके हाथों से दवाखाने का उद्घाटन किया था. लेकिन मेरे दोस्तों बताओ कि हमको यहाँ दवाखाने की जरूरत नहीं है, कि हम जो है तो यहाँ दवाखाने में बताना नहीं चाहते. लेकिन क्या है यहाँ पे आप देख रहे हैं, दवाखाना है नहीं है. क्यों, कौन बोलेगा, कौन आवाज उठाएगा, ये आपको पूछना चाहिए. अगर वो आपके पास समस्या के लिए आते हैं तो सबसे पहले इस ऐसे सवाल पूछो उनको कि आप क्या यहाँ पे आपने दवाखाने का उद्घाटन किया लेकिन दवाखाना क्यों नहीं बनाया. जबकि यहाँ शहराच्या काळ्या कोपऱ्यामध्ये तुम्ही स्वच्छ शहराचे बोर्ड लावले, बस स्टँडवर बोर्ड लावला, गल्ली बोळामध्ये बोर्ड लावला, रोज या ठिकाणी एक गाडी भुंग्याची गाडी हिंडत होती, स्वच्छ शहर सुंदर शहर हे का म्हणताय. तर आम्ही पहिल्याच सभेमध्ये प्रश्न विचारला की मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे रंगीत पुस्तक छापलं होतं त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा एक रंगीत पुस्तक छापलं होतं. त्या दोन्ही पुस्तकामध्ये तुम्ही जे जे सांगितलं ते केलंय का नाही हे विचारण्याची खऱ्या अर्थानं आजची सभा आहे. आणि म्हणून इथल्या प्रत्येक मतदारांनी सत्ताधारी लोकांना तो प्रश्न विचारला पाहिजे की आमचं शिल्पूर कधी होणार आहे, आमचं बारामती सारखं शहर कधी होणार आहे. कारण या शहराच्या जर रस्ते पाहिले, करोडो रुपये शहरातल्या रस्त्यावर खर्च झाले बांधवांना. जो मोठा रस्ता आहे त्याच्या एकदा बजेट खर्च करताना मंजुरी कशी घेतली, नीलम चौक ते संभाजीराजे चौक, दुसऱ्यानं मंजुरी घेतली संभाजीराजे चौक ते महावीर चौक. कळतच नाही लोकांना की खऱ्या अर्थाने इकून रस्ता सुरू केला का तिकून रस्ता सुरू केला. यावेळी शेख रफिक विधानसभा अध्यक्ष, अनवर पठाण तालुका युवा अध्यक्ष, फहीम पठाण शहरी युवा अध्यक्ष, देविदास दांडगे भारिप बहुजन तालुका अध्यक्ष, प्रकाश पवार, अशोक सोनोने, शेख बबलू, शमीम रजवी, गणेश आरके, अरुण आरके, दादाराव देवळे, मिलिंद सुरडकर, मजहर खान, सलीम खान, इरफान पठाण, शेख असरार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शेख इम्रान यांनी केलं, तर आभार शेख रफिक यांनी मानले. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील वीज वितरणचं रोहित्र गेल्या 20 दिवसापासून जळाला असून अद्यापही रोहित्र मिळालं नसल्यानं विद्यार्थी वर्गासह ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो. सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील गाव परिसरातील रोहित्र 20 ते 25 दिवसापासून नादुरुस्त झाल्यानं परिसरातील विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. गेल्या 20 ते 25 दिवसापासून जळालेलं रोहित्र असताना सुद्धा वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विनंती करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या रोहित्रावर जवळपास 100% गाव अवलंबून असून संपूर्ण गावाला सध्या अंधाराचा सामना करावा लागतोय. त्यामुळे रोहित्राची गावकऱ्यांना वारंवार चणचण भासत असल्यानं संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्या, परंतु उपयोग झालेला नाही. रोहित्र नादुरुस्त असल्यानं वायरमन, लाईनमन, झिरो लाईनमन हे गावात फिरकत सुद्धा नाहीत. लाईट असो वा नसो बिल मात्र जास्तीचं वाढून येतं. हे बिल वायरमन न देता दलालाच्या हाताने बिल अव्वाच्या सव्वा गावकऱ्यांना देण्यात येतं. सर्व स्तरावरील राजकीय नेत्यांनी वारंवार फोन करूनही काही उपयोग झालेला नाही. वृत्तप्रतिनिधी हरिदास कंबाट, ओरड पिंपरी. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मस्जिद फाडल्या प्रकरणी गुरुवार रोजी सिल्लोड येथे MIM वतीने निषेध व्यक्त करण्यात येऊन तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्या येथील बाबरी मस्जिद पाडल्या प्रकरणी या घटनेच्या निषेधार्थ सिल्लोड येथे ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM पक्षाच्या वतीने गुरुवार रोजी तालुका अध्यक्ष पनेखा पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व शहराचे शेख इम्रान यांच्या नेतृत्वाखाली
बाबरी मस्जिद पतनाच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. यावेळी पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. या प्रसंगी शेख इम्रान, प्रभाकर पारथे, मनिका पठाण यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया पाहूया. मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन और सिल्लोड के सभी नौजवानों ने सिल्लोड इनकी तरफ से जो है तो सिल्लोड शहर में तहसीलदार साहब के जरिए मुख्यमंत्री को और प्रधानमंत्री को जो एक निवेदन सौंपा गया है जिसमें हम लोगों ने मांगनी की कि 1992 में जो घटना घटी थी जहां पर बाबरी मस्जिद थी वहां पर ही बाबरी मस्जिद बने. हम लोगों को सुप्रीम कोर्ट पे पूरा भरोसा है लेकिन कुछ जातिवाद लोग जो धारा 144 लगने के बावजूद वहां पर लाखों की संख्या में एकजुट हुए ये लोगों पे जो है तो कड़ी से कड़ी कार्रवाई हो. ये सब हम सिल्लोड के नौजवान की तरफ से एक निवेदन दिए और जो भी जातिवाद पार्टी बाबरी मस्जिद और नाम मंदिर के नाम पे रोटियां सेकती है तो आप जो है तो अल्हम्दुलिल्लाह हिंदू मुस्लिम सिख ईसाई चाहे किसी भी धर्म का हो सबको मालूम हो चुका है कि जब भी इलेक्शन परेड आता है तो बाबरी मस्जिद के नाम पे लोगों को भड़काना चालू हो जाता है. वातावरण है आणि म्हणून राम मंदिर आणि बाबरी मस्जिदच्या मुद्द्यावरून देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही समाजघटक करीत आहेत आणि म्हणून मी आज त्या लोकांचा या दिवशी निषेध करतो. आणि जसं आमच्या अध्यक्षांनी शहराध्यक्षांनी आता सांगितलं की या देशातल्या संविधानावर या देशातल्या कायद्यावर या देशातल्या न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि म्हणून जो न्यायालयाचा निर्णय येईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील. परंतु त्या अगोदर जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा कायद्यानंच या ठिकाणी आम्ही या ठिकाणी उत्तर देऊ एवढंच. सिल्लोड तहसील कार्यालयासमोर गेल्या 6 डिसेंबर 1992 या लोकशाही प्रधान देशामध्ये एक घटना निषेधार्थ घटना अशी घडली होती. बाबरी मस्जिदचं विध्वंस करण्यात आलं काय जातीवादी आणि धर्मवादी हा लोकांकडून या ठिकाणी विध्वस्त करण्यात आला आणि त्यांनी जे तर त्या 6 डिसेंबर 1992 हे कृत्य करून राक्षसी कृत्य करून जे तर त्यांनी या देशातल्या महा मानणाऱ्या ज्या तर या ठिकाणी लोकशाहीला काळीमा लावण्याचा जो प्रयत्न केला आणि समाजामध्ये जे तो द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला शेवटी जे तर या ठिकाणी कायद्यानंसुद्धा जे तर या ठिकाणी संविधानानं मान्य केलेलं आहे की जे जे भारत देशामध्ये ज्या जे धर्मस्थळ असतील मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो जे धर्मस्थळ जे तर या ठिकाणी 1947 पूर्व जे असतील तेच त्या ठिकाणी असतील असं जे तर या ठिकाणी घटनेनं मान्यसुद्धा केलेलं आहे. परंतु काही जातीवादी लोक या ठिकाणी जे तर स्वतःच्या जे तर राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजामध्ये तेढ निर्माण करून या ठिकाणी जे तर बाबी मस्जिदचा प्रश्न पुन्हा पुन्हा उभा करतात. यावेळी कार्यकर्त्यांनी सामूहिक नमाजचंही पठण केलं. या प्रसंगी तालुका अध्यक्ष मनिका पठाण, प्रभाकर पारधे, सुनील वाकेकर, साहेब का पठाण, फहीम पठाण, इम्रान खान पठाण, निसार अहमद, सय्यद शमीम, मोईन पठाण, जावेद का पठाण, शेख बलबलू, शेख नईम, शेख जुनेद, तन्वीर मंसूरी, सलमान खान, मतीन पठाण, इम्रान मौलाना, सय्यद सलीम, प्रकाश पवार आदींसह MIM चे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. वृत्तप्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. अहमदनगर जिल्ह्यातील अरडगाव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्काउट गाईड मेळाव्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालयातील विद्यार्थी रवाना झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव येथे 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर या कालावधीत 6वा राज्यस्तरीय मेळावा होतोय. त्याकरता सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञानविकास विद्यालय त्याचबरोबर प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा, न्यू हायस्कूल केरळा या 3 शाळांमधून 55 विद्यार्थी व 5 शिक्षक रवाना झाले आहेत. सदरील अरणगाव हे अहमदनगरपासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संचलन, परेड, वेगवेगळ्या वेशभूषा, सर्वधर्मीय प्रार्थना, शोभायात्रा, एकात्मता खेळ, पायोनियर प्रकल्प, सादरीकरण परीक्षण, समारोप कार्यक्रमाची पूर्वतयारी, मुख्य शिकवटी कार्यक्रम, अहमदनगर दर्शन, गटनिहाय ध्वजारोहण कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यास स्वावलंबनास हातभार लावणारे विविध कार्यक्रम होणार आहेत. यातून विविध बक्षिसेही लुटण्याची संधी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. वृत्तप्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे दररोज संध्याकाळी ताज्या भाजीपाल्याची दुकाने थाटली जात असल्यानं ग्रामस्थांची सोय झाली आहे. सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथे ताज्या भाजीपाल्याच्या दुकाने दररोज संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर थाटतात आणि ताजा भाजीपाला घेण्यासाठी ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे या ठिकाणी छोट्या बाजाराचं स्वरूप पाहायला मिळतं. या परिसरातील गावांसाठी सिल्लोड, वडोद बाजार, हसनाबाद, कोलते टाकळी या ठिकाणी आठवडी बाजार भरतात.
मात्र कोणत्याही बाजाराला जायचं असलं तर 15 ते 20 किलोमीटर अंतर जावं लागतं. त्यामुळे बाजाराला जायचं ठरवलं तरी कोणत्या तरी एका बाजाराला जाऊन आठवडाभर पुरेल एवढा भाजीपाला घेऊन यायचं, त्यामुळे भाजीपाला सुकून जात असे व खराब होत असत. मात्र येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला बाजाराच्या ठिकाणी न नेता गावातच विकायचं असं ठरवलं आणि गावातून जाणाऱ्या मेन रस्त्याच्या कडेला त्यांनी ताज्या भाजीपाल्याच्या दुकानात थाटल्यात. शेतातून वांगे, बटाटे, मेथीची भाजी, पालक, मिरची, टोमॅटो, भेंडी, कांदा, लसूण, कोथिंबीर, गोबी अशा प्रकारच्या ताजा भाजीपाला या ठिकाणी मिळतो. म्हणून बाजारातून भाजीपाला न आणता गावातील लोकही दररोज गावातच ताजा भाजीपाला खरेदी करतायत. एवढेच नाही तर टाकळी जिवरक, निमखेडा, गोशेगाव येथील ग्राहकही हा भाजीपाला घेण्यासाठी येत आहेत. वृत्तप्रतिनिधी पाराजी वाटोळे, जिवरक टाकळी. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे 13 ते 20 डिसेंबर दरम्यान संपन्न होणाऱ्या जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळ्याच्या निमित्तानं भोकरदन तालुक्यातील गोशेगाव येथे कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणून मिरवणूक व प्रवचन संपन्न झालं. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर या दरम्यान खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे जय बाबाजी धर्मसंस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या संपन्न होणाऱ्या धर्मसंस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचं निमंत्रण म्हणून भोकरदन तालुक्यातील गोशेगाव येथे महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांच्या प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं. 2 डिसेंबर रविवार रोजी 10:50 टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये मिरवणूकही काढण्यात आली. नंतर बाबाजींचं प्रवचन झालं. यामध्ये बाबाजींनी अनुष्ठानाचा महिमा सांगितला. या प्रसंगी काकासाहेब मोरे, दत्तात्रय सिरवळे, तालुका सेवक ज्ञानेश्वर सोनवणे, शिवाजी साबळे, प्रमोद गायकवाड, बाळू सोनवणे, मधुकर सोनवणे, तेजराव सिरसाट, अण्णा सिरसाट, श्री मोहिते आदींसह जय बाबाजी भक्त परिवाराची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी बापूसाहेब सिरसाट, वाकडी. शेवटी पुन्हा एकदा ऐकणं आजच्या ठळक घडामोडींवर. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने गुरुवार रोजी ठिकठिकाणी संपन्न झाले अभिवादन कार्यक्रम. सोयगाव येथील अनुसयानगर मधील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण झाल्याप्रकरणी सोयगाव पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. आमदार आपल्या दारी उपक्रमांतर्गत सिल्लोड शहरामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांची घरोघरी भेट. शहरवासियांचा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद. दरोडा टाकत असताना ग्रामीण पोलिसांच्या गस्तीवरील पथकामुळे दरोडेखोरांनी गाडीसह हत्यार सोडून केलं पलायन. सिल्लोड तालुक्यातील भवन येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील घटना. आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात MIM वतीने आयोजित मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत शहरातील गणेश कॉलनी परिसरामध्ये संपन्न झाली कॉर्नर सभा. सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील वीज वितरणचे रोहित्र गेल्या 20 दिवसापासून जळाले. अद्यापही नवीन रोहित्र मिळालं नसल्यानं गाव अंधारात. आणि अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय स्काउट गाईड मेळाव्यासाठी सिल्लोड तालुक्यातील भराडी येथील ज्ञान विकास विद्यालयातील विद्यार्थ्यांसह इतरही शाळेतील विद्यार्थी रवाना. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.